subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. संपूर्ण MMR रिजन मध्ये सध्या कोविडच्या केसेस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरती काही गोष्टींमध्ये प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये रेस्टॉरंट, बार, त्याचप्रमाणे दुकाने यांचे जे टायमिंग्स आहेत ते बदलणं आवश्यक होतं. या दृष्टिकोनातून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की नवी मुंबई शहरामध्ये जे रेस्टॉरंट, बार, त्याचप्रमाणे डायनिंग हॉल, खाद्यगृह चालू राहतात त्यांचे कालावधी हा रात्री 11 वाजेपर्यंत राहील आणि मॉल्ससहित सर्व दुकानं ही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. या पद्धतीने जे काही गर्दीवरती पब्लिक प्लेसेसमध्ये नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अपेक्षित आहे. रेस्टॉरंट, खाद्यगृह या ठिकाणी 50% कॅपॅसिटीनेच ते सुरू असणं अपेक्षित आहे. त्याबाबतीत कुठलीही 50%च्या वरची सूट देण्यात आलेली नाही. माझ्या सर्व आस्थापनांना आवाहन आहे जे काही कोविडच्या अनुषंगाने निर्बंध असतील त्याचं काटेकोरपणे पालन केलं जावं. नागरिकांना आम्ही वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये जाताना मास्कचा वापर हा अनिवार्य आहे. मात्र तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये नागरिक त्याचा आपल्याला उल्लंघन करताना दिसतात. दुकानांच्या बाबतीमध्ये, रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये, पबच्या बाबतीमध्ये गर्दीचं जास्त प्रमाण दिसून येतं. कोविडच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं. काही पबच्या विरुद्ध आम्हाला मोठ्या प्रमाणावरची कारवाई करावी लागलेली आहे. जर सर्वांनी नियमाचं पालन केलं तर नक्कीच आपण ही जी काही वाढती संख्या आहे याच्यावरती नियंत्रण मिळवू शकू. मात्र सर्वांनी विचार पण करणं गरजेचं आहे की परत जर आपल्याला लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास करायचा नसेल तर आज रोजी ज्या निर्बंधाला अधीन राहून आपण अनलॉकची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. माझी सगळ्या नागरिकांकडनं आणि त्याचबरोबर सर्व आस्थापनांकडनं कोऑपरेशनची अपेक्षा. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.